इन्शुरन्स पॉलिसी नसताना देखील चादा पैशांचं आमिष दाखवून अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक नागनाथ कोतापल्ले यांची दोघांनी 1 लाखांची फसवणूक केली आहे. या प्रकरणी कोतापल्ले यांनी सांगवी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणी रेणुका आचार्य व प्रशांत दीक्षित यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना 24 सप्टेंबर ते 25 ऑक्टोबर ह्या कालावधीत घडली आहे. आचार्य आणि दीक्षित यांनी कोतापल्ले यांच्याशी फोनवर तसेच ईमेल आयडीवर वारंवार संपर्क साधून HDFC लाईफ इन्शुरन्स कंपनीमध्ये पॉलिसी नसताना पॉलिसीचे जास्त पैसे मिळतील असे आमिष दाखवून आरोपींना स्वतःच्या ICICI बँकेच्या खात्यात कोतापल्ल्यांना 1 लाख रुपये भरण्यास सांगितले. कोतापल्ले यांनी पैसे भरल्यानंतर मात्र दोघांनी कसलाही मोबदला दिला नाही.